सोलापूर येथे वस्त्रोद्योग आणि पणन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार पुरस्काराचे वितरण राज्यपाल सी विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार चळवळीने राज्याच्या सर्वसमावेशक सामाजिक आणि आर्थिक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे असे नमूद करून राज्यपाल सी विद्यासागर राव म्हणाले, केवळ कृषी पतपुरवठ्यापुरती मर्यादित असणारी सहकार चळवळ आज बँकिंग, पतसंस्था, साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय, मत्स्य उत्पादन, पणन, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात विस्तारली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्येही योगदान दिले आहे. राज्य शासनाच्या सहकार वस्त्रोद्योग आणि पणन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार पुरस्काराचे आज सोलापुरात राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. आज देशात 6 लाख सहकारी संस्था असून 24 कोटी सदस्य आहेत. एकट्या महाराष्ट्रात 2 लाख सहकारी संस्था असून 5 कोटी सदस्य आहेत. या संस्थांच्या ठेवी व भांडवल फार मोठे आहे. 4.5 लाख लोकांना विविध सहकारी संस्थांमध्ये रोजगार मिळत आहे. जिल्हा सहकारी बँका ग्रामीण भागात चांगले काम करीत आहे. सहकार चळवळीने महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक सामाजिक आणि आर्थिक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे.